आखिर जी घटका भर डाली माधवा। सोनी मराठीवरील आई माझी काळूबाई या मालिकेच्या 26 नोव्हेंबरच्या भागात अमोघ आर्याला बेशुद्ध पाहून घाबरतो आणि त्याला तो नाक दिसतो। तो नाक खिडकीतून बाहेर पडत असतो। हीच संधी साधून तो लगेच आर्याजवळ जातो आणि तिचे हातपाय तपासू लागतो। तिला कुठे नाक चावला नसेल ना ह्याची त्याला चिंता असते। तिला शुद्धीवर आणण्याचा तो प्रयत्न करत असतो। इकडे मिलिंद आर्याला नाक चावला की नाही हे बघायला खिडकीजवळ जातो, तेव्हा तो नागच खिडकीतून बाहेर येतो। त्याला तसं बघून मिलिंद खूप घाबरतो। तो गारुड्याला काहीतरी कर म्हणून सांगतो, मात्र गारुडी खूप घाबरलेला असतो। तो नाग मिलिंदचा पाठलाग करू लागतो। घाबरलेला मिलिंद घरात शिरतो। तो नाग त्याच्या मागे तिकडे येतो। मिलिंद घाबरून त्याच्या खोलीत शिरतो आणि त्याच्या मागे नाग लागल्याचं मालतीला सांगतो। मालती त्याला शांत करते आणि खरंच खोली बाहेर नाग आहे का आहे बघते, तेव्हा तिला तिकडे काहीच दिसत नाही। ती मिलिंदला उठवून बाहेर काहीच नसल्याचं दाखवते। तो तिला सगळा घडलेला प्रकार सांगतो। मालती त्याला हे सगळं विसरून जायला सांगते। इकडे बेशुद्ध आर्याला उचलून अमुक खोलीत घेऊन येतो आणि तिला उठवण्याचा प्रयत्न करतो। आर्या शुद्धीत येत नसते। त्याच गडबडीत आर्याचं मंगळसूत्र त्याच्या शर्ट मध्ये अडकतं। ते तो सोडवत असताना आर्याला शुद्ध येते आणि दोघही लाजतात। आर्या त्याला मंगळसूत्र सोडवून देते। त्यानंतर अमुक तिला उठून बसायला मदत करतो आणि तिला ती तळघरात कशी गेली, तळघरात काय घडलं असं विचारतो। तेव्हा आर्याला संकेतची आठवण येते आणि ती ओरडू लागते। तेव्हा अमुक तिला शांत करतो। ती त्याला घडलेला सगळा प्रकार सांगते। तर अमुक तिला, तू मला सांगितलं असतंस तर एव्हाना संकेत सुटला असता असं म्हणतो। तेव्हा आर्या, तू सरळ मार्गी आहेस मात्र तुझ्या घरचे तसं नाही आहेत असं म्हणते आणि ती त्याला मालतीने तिला दाखवलेल्या व्हिडिओ बद्दल सांगते। त्यानंतर आर्या आणि अमोघ मिलिंद मालतीच्या खोलीत जातात। आर्याला तिकडे बघून दोघही चकित होतात। तेव्हा अमोघ मी तिला सोडवून आणल्याचं सांगतो। आर्या मिलिंदला संकेत कुठे आहे असं विचारते आणि मालतीने तिला दाखवलेल्या व्हिडिओ बद्दल त्याला सांगते। तेव्हा मिलिंद हसू लागतो। मग चिडलेली आर्या त्याची कॉलर पकडते आणि संकेतला काहीही झालं तरी मी तुला सोडणार नाही असं म्हणते। अमोघ तिला मिलिंद पासून लांब करतो आणि बाहेर घेऊन जातो। आर्या खूप रडत असते। तिला तिच्या आई बाबांची आठवण येत असते। अमोघ तिला समजावण्याचा प्रयत्न करतो। दुसऱ्या दिवशी आर्या अमोघला तो तिची मदत का करतोय असं विचारते। तेव्हा अमोघ, या घरात तुझ्या बाबतीत सगळ्यात जास्त वाईट घडतंय असं म्हणतो। तेव्हा आर्या संकेत आणि माझ्या आई बाबांना परत आणू शकतोस का असं विचारते। या मालिकेच्या आगामी भागात आर्याच्या आईला माइल्ड अटॅक आल्याचं आतले डॉक्टर गुरुजींच्या माणसांना सांगतात। तर गुरुजी माधवराजेंना फोन करून तुझी अखेरची घटका भरत आली आहे, हुशारीने वाग असं सांगतात। तर आर्या पाण्याने भरलेल्या कळशा घेऊन बाहेर जात असते। अहो दरवाजा उघडा, अहो दरवाजा उघडा, इमर्जन्सी आहे। काय झालं? अहो त्यांना माइल्ड अटॅक आलाय, त्यांना आपल्याला बाहेर घेऊन जायला लागणार आहे। तुझी अखेरची घटका भरत आली माधवा। शालिनी वाघ माधवा आलं ध्यानात। आर्या आणि आई बाबांची भेट होऊ शकेल का? संकेत जिवंत असेल का? माधवराजेंना काळूबाई कसा धडा शिकवणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत रहा आई माझी काळूबाई सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7 वाजता फक्त सोनी मराठीवर। मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे असेच अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज। पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनीलिव्ह ॲप।